काय चालू आहे आई? आज आपल्याला जांबाची रेसिपी करायची, झाडाची जांब तोडायची. असं वय हे आमच्या दारातलं झाड आहे जांबाच. जांब म्हणजे पेरू. जांब आले आईने तोडले ते एक दोन. अजून नाही का बस झाले? अजून घरात तोडले काही काही है ना. चला आपण रेसिपी करूया. चला किती छान जांब आले बघ. हिरवेगार चांगले पिवळसर पण झाले ना. चला आता तुम्हाला त्याची भाजी दाखवतो. जांबाची जांबाची भाजी. नमस्कार. नमस्कार आजी. नमस्कार. आज काय बनवणार आहे? आज जांबाची भाजी. हे जांबाचे झाडाचे जांब जांब तोडून आणले. आपल्या दारात जांब आहे ना, ते ताजे ताजे जांब आणले. पाहिलंच असं आईने जांब तोडलेत आणि आधीचे घरात होते ते तोडलेले. त्याची भाजी करणार आहे आई. खूप छान होती. साहित्य: मोहरी, जिरे, हळद, लाल मिरची आणि मीठ आणि एवढी साखर. आता आपण काय करू, आधी जांब चिरून हो धुवून घेतलेत आईने जांब चांगले. त्यामध्ये तुम्हाला भेटतो नंतर. झालेले जांब चिरू. आईने गॅस पेटवला आहे, कढई गरम करण्यासाठी ठेवली. तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी. करून पहा अशी भाजी. आणि आमच्या आधीचे व्हिडिओ पाहिले का नाही ते पण सांगा. कैरीची भाजी, शिऱ्याच्या दोडक्याची भाजी आणि अजून हातावरचं शेवा आहे आणि अजून कारल्याची भाजी आणि मुगाचे वडे. मुगाचे वडे तुम्ही पाहिले नसेल तर जाऊन पहा कसे वाढले ते पण सांगा आम्हाला कमेंटमध्ये. चला तेल टाकून कढई गरम झालेली आहे आपली. आता तेल गरम होईल त्याच्यात आपण जिरे मोहरी टाकून घेऊ. तर तुमच्या इथं कशी करतात ते पण सांगत जा आम्हाला. तुम्ही सांगत नाही आम्हाला, तुमची पद्धत सांगत जा, आम्ही ती करत जाऊ. ती करून पाहिजे जांबाची भाजी केली ते पण सांगा, कशी करतात ते सांगा. खूप छान होती. सांगत जा आम्हाला तुमची. आंब्याची लुंजी आवडली का नाही ते सांगा. कैरीची भारी झाली होती. मस्त पुरले नाही ते आम्हाला, संपली लगेच. काय करू आता एक दिवस तुम्हाला गुळांबा करून दाखवणार. गुळांबा गुळांबा काहीतरी करणार. चला आपलं तेल झालेलं आहे गरम. जिरे मोहरी टाकायची आपली. आधी मोहरी टाकून घेऊ आपण. मोहरी लय पळती म्हणून आम्ही ती वाटीत घेतलेली आहे. लय पळती ती, लय पाय फुटले तिला मोहरीला. ती चोपडी आहे ना ग, घसरून जाते. नाही तडतड करते, तडतड करते कशी उडत त्याला मध्ये. जिरे ही भाजी पण मी इथं पहिल्यांदाच खाल्लेली आहे. मी सगळ्या भाज्या इथे पहिल्यांदा खाल्लेल्या आहे. काही काही म्हणजे बाकीच्या खाल्लेल्या आहे. आपण हे मीठ, मिरची पावडर आणि हळद एकदा टाकून देणार. टाका. आणि त्यात जाम. तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर टाका, गूळ आवडत असेल तर गूळ टाका. आम्ही घेतलेली साखर 50 रुपयापासून आहे, कारण छोटे छोटे जांब होते ना आमचे आणि ते गोडसर आहे म्हणून आम्ही कमी साखर. आमच्या घरची आहे जांब आहे, आमच्या दारात झाड आहे. तुम्ही बघितलंच असतं व्हिडिओमध्ये, पाहिलंच असेल ना त्यांनी. बारीक जे असं ठेवून घ्यायचं. होऊन द्या थोड्या थोड्या. कसे झाले बघू. आपले जांब शिजलेले आहेत. साखर टाकून दे. त्याला तर शिजते आमच्या आत त्या भाज्या. अशा प्रकारे करा तुम्ही. हे बाई आमचे शिजले. आता आपण साखर टाकून घेऊ. मस्त पोळीबरोबर खाऊ. तुमची परीला पण आवडते जाम. तसं परीला सगळेच फळं खाऊ घातलेले आहे आम्ही.
पण आंबा खायला नको म्हणती ती सध्या. तिला खाऊ घातलं तर नको म्हणते, तोंड न करत ती. आमच्या पहिलीला केळ आवडते. सगळे 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 टरबूजाला खाते ती. अंगूर आवडते. अंगूर तर लय फेवरेट आहे आमचं. अंगूर, पपई, टरबूज, शेप. शेप असे तीन चार फळ आहेत, ते लय आमचे फेवरेट आहेत. आता काय करायचं, साखर टाकून द्यायची. साखर टाकून थोडी कमीच टाकणार नाही, कारण आंबे आपले पेरू आहे ना गोड आहे. पेरू म्हणतात, जाम म्हणतात. अजून एक नाव आहे वाटतं याला. नाही दोनच आहे, दोनच नाव आहे. तुमच्या इकडं काय म्हणतात सांगा. जाम म्हणते का पेरू? जाम म्हणत. इकडं इकडं जाम म्हणतात, नगरला पेरू म्हणतात. हे साखर चांगलं पाक होईपर्यंत शिजून द्यायचं. बारीक गॅस करायचा, शिजून द्यायचं. थोडी पोलीट टाकू का? बाई उठल्या वरते आपल्या. नाही नाही बाई नाही होते शेजारचे. ते बारीक गॅस, बारीक गॅसवर साखरेचं पाणी झालं पाहिजे ठेवून. धाबा झाला आहे पाक. हे बघा कशी छान तरी आली बिना पाण्याची. हे बघा छान झालं. तेलच आहे सगळं, तेलच आहे ना सगळं. अशा प्रकारचे ही आम्ही याची चटणी, पाणी आणि भाजी, जांबाची तुम्ही ट्राय करा. आम्हाला कमेंटमध्ये सांगा जमली किंवा नाही. जमली नाही ते पण सांगा, जमली ते पण सांगा. कशी करत असतात ते पण सांगा. तुमची पद्धत सांगत जा आम्हाला कमेंटमध्ये. करता येते आमची पद्धत वेगळी, तुमची पद्धत सांगा. अशा प्रकारे केलेली आहे. तर कशी वाटली आमची जांबाची भाजी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. जय महाराष्ट्र.